जालना खामगाव या रेल्वे मार्गाच्या संदर्भामध्ये या लक्षवेधीमध्ये जे काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत याच मुद्द्यांच्या आधारे साधारणतः 4 मार्च 2020 विधानसभेमध्ये तारांकित प्रश्न क्रमांक 1709 या अन्वये हे मुद्दे उपस्थित करण्यात आले होते आणि त्या प्रश्नाला उत्तर देत असताना तत्कालीन परिवहन मंत्री महोदयांनी की या संदर्भामध्ये बैठक घेऊ आणि पुढे विषय नेऊ अशा प्रकारचं आश्वासन दिलं. त्या आश्वासनाच्या आधारे तत्कालीन परिवहन मंत्री महोदयांनी बैठक घेतली आणि त्या बैठकीच्या नंतर साधारणपणे 2021-22 याचा फायनल लोकेशन सर्वे रेल्वे बोर्डाने 31/12/2021 रोजी मंजूर केला आणि तदनंतर त्याची जी काही प्रोसेस असते त्या प्रोसेसप्रमाणे त्याचा पुढचा टप्पा स्वीकृती पत्र लेटर ऑफ ॲसेप्टन्स हे पण निर्गमित करण्यात आलं आणि एअरक्राफ्टद्वारे याचा 18/5/22 रोजी सर्वे हे पूर्ण करण्यात आलेलं आहे. अध्यक्ष महोदय, आता हा सर्वे झाल्याच्या नंतर साधारणपणे याचा जो DPR आहे हा 31 मार्चपर्यंत रेल्वे बोर्डाला तो सादर करणं अपेक्षित आहे. रेल्वे बोर्डकडे तो DPR सादर केल्याच्या नंतर आपल्याला माहिती आहे की रेल्वे हा विभाग केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतो. केंद्र सरकार त्या प्रकल्पाला तत्वतः मान्यता दिल्याच्या नंतर साधारणपणे राज्य सरकारचं ऑलरेडी धोरण आहे, महारेल 2017 जे काही धोरण आहे की याच्यामध्ये महारेलच्या माध्यमातून राज्य शासनाच्या वतीने SPV केला जातो आणि त्याच्यामध्ये असा जो काही अविकसित भाग असेल तर त्याच्यामध्ये 40-50% आर्थिक सहभाग देण्याचं राज्याचं आपल्या धोरणच आहे. परंतु आत्ताच्या घडीला याचा DPR झाल्याच्या नंतर तत्वतः मान्यता दिल्याच्या नंतर राज्य सरकार या संदर्भामध्ये 40-50% जो काही सहभाग घ्यायचा आहे हा निर्णय तदनंतर केला जाईल. छत्रपतींचा विचार म्हणजे